नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रेश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी काही जण असं म्हणत आहेत की रिझल्ट पाहायचा आहे जुन्या, म्हणजेच गेल्या काही वर्षाचा ओल्ड सेमिस्टरचा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जर जुने जर रिझल्ट पाहायचे असतील तर ते कसे पाहायचे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही जर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून औरंगाबाद विद्यापीठाचे सर्व अपडेट, तुम्हाला लेटेस्ट इन्फॉर्मेशन, एक्झामविषयी सर्व माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया की जर तुम्हाला जर रिझल्ट जर पाहायचा असेल तर तुम्हाला अगोदर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला पेज उघडल्यानंतर ऑफिशियल वेबसाईटचे, त्यात तुम्हाला पहिल्या बारमध्ये तुम्हाला ऑप्शन दिसेल की इथं रिझल्ट म्हणून ऑप्शन दिसणार आहे. इथं रिझल्ट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पेज उघडल्यानंतर खाली आपण इथं पाहू शकता. स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन मिळेल की एक्झाम इव्हेंट. तर तुम्हाला कोणत्या सेमिस्टरचा कधीचा रिझल्ट पाहायचा आहे ते तुम्हाला अगोदर सिलेक्ट करायचं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला मे जून 2018 रिझल्ट पाहायचा, तर तुम्हाला 2018 क्लिक करायचं आहे. सिलेक्ट करून तुम्हाला PRN नंबर किंवा सीट नंबर रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. सीट नंबर रोल नंबर तुम्हाला टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथे तुम्ही पाहू शकता की कॅचपाप कोड टाकायचा आहे जसा आहे तसा. जे की कॅचपाप कोड टाकल्यानंतर तुम्हाला सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या वर्षीचा 2018 तुम्हाला सेमिस्टरचा तुमचा रिझल्ट दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही गेल्या वर्षीचा किंवा ओल्ड सेमिस्टरचा तुम्ही रिझल्ट तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेली माहिती समजली असेल ती व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून औरंगाबाद विद्यापीठाची सर्व इन्फॉर्मेशन, लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.